विधानसभेत भाषणं करतात ना, हे भाषण माफिया आहेत, हे सगळे भाषण माफिया आहेत। हा मी आत्ता तुम्हाला काय सांगतोय, याला एक्सपोज करणं म्हणत नाहीत का? 27 एकर जमीन महानंदाची कोणाच्या घशात जाणार आहे हे आधी आम्हाला सांगायचं। तुम्ही महानंदा विकायला काढली आहे ना, 27 एकर जमीन प्राईम लोकेशन, ही कोणाच्या घशात जाणार, त्याच्यावरती कोणाचा अधिकार राहील, त्याला अजून काय म्हणतात? त्याच्यापेक्षा वेगळी माहिती तुम्हाला काय हवी आहे? जर ते बिल्डरांचं शिष्टमंडळ असतं तर त्यांना न्याय मिळाला असतं। त्या गरीब सेविका आहेत, त्यांना 4 महिन्यापासून पगार मिळालेले नाही आहेत, मानधन वाढवावं अशी त्यांची इच्छा आहे, त्यांना पेन्शन मिळावं। किती रक्कम आहे वर्षाला? 11 कोटी रुपये पेन्शनची। 11 कोटी रुपये जर या सरकारच्या खिशात नसतील तर या सरकारनं जमिनीत गडप व्हायला पाहिजे, बरं का? या सरकारची लायकी नाही काम करण्याची। भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडे। आता अजित पवार गट जर गाड्यात देणार असेल तर शिंदेकडे हेलिकॉप्टर देईल आमदारांना, स्पर्धा राहील ना। सुरुवात कोणी केली या स्पर्धे? हेलिकॉप्टर देतील, मर्सिडीज देतील। महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू आहे, कोण किती पैसे खर्च करत आहे। पण अंगणवाडी सेविकांना पगार नाही, महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, इतर शासकीय संस्था डब व्हायला आलेल्या आहेत, त्यांच्या जमिनी विकायला काढलेल्या आहेत, धारावीच्या लोकांना घरं नाहीत।